बाप्पा सोबत गप्पा। नमस्कार मित्र, गप्पा विथ बाप्पा या कार्यक्रमात आपण सेलिब्रिटीजच्या घरी जाऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेतोय। आज आपण अशाच एका मराठी चित्रपट अभिनेत्याच्या घरी आलोय, ज्या अभिनेत्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीने पहिल्यांदा ऑस्कर पर्यंत झेप घेतली असे संदीपजी कुलकर्णी इथे उपस्थित आहेत। नमस्कार संदीपजी, एवढं सगळं शेड्यूल सांभाळताना घरच्यांना वेळ कसा दिला जातो आणि घरगुती गणपतीसाठी आज आपण उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या गणेश भक्तांना आपण काय सांगतो? मुख्य म्हणजे आपण जे काही काम करतो, म्हणजे ती कला असेल किंवा व्यवसाय असेल किंवा धंदा असेल, त्याच्यामध्ये जर फॅमिली नसेल किंवा जर तुमचे जवळचे लोक नसतील तर मग त्याला काही अर्थ नसतो। कारण शेवटी आपण करतो फॅमिलीसाठी आणि आपल्याच सगळ्या जवळच्या लोकांसाठी। इनफॅक्ट जेव्हा चांगला सिनेमा येतो किंवा काही येतो तेव्हा बाकी प्रेक्षकांबरोबर जेव्हा जवळची लोकं कौतुक करतात किंवा फॅमिलीची लोक, ते जास्त त्याचं कौतुक असतं किंवा त्याला एक अर्थ असतो। तर त्यामुळे गणपतीचा हा दिवस तर आमच्या म्हणजे माझ्या ह्याच्यात ठेवलेला असतो की किती शेड्यूल, वर्षाच्या आधीच तो शेड्यूल करतानाच ठेवलेला असतो की ह्या दिवशी कुठेही जाणार नाही। की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोठी, खूप मोठी फॅमिली होती, कारण माझे सगळे काका, माझ्या बहिणी ज्या आता लग्न होऊन गेलेल्या आहेत, तर त्यामुळे त्या आता सगळ्या आपापल्या घरी गेल्या आहेत, पण तरीसुद्धा आम्ही जेवढे भाऊ आहोत किंवा बहिणी जेवढे शक्य असतील तेवढे येतात। तर आता पुढे आज रात्रीचे काय कार्यक्रम आहेत आणि आज कसं सेलिब्रेट करणार? खरं तर एक मोठी आरती असते। इनफॅक्ट ह्या बिल्डिंगमधले, ह्या चाळीमधले सगळी लोक येतात आणि आरतीला इथे एकत्र येतात। उद्योजकांना आणि तरुणाईला तुम्ही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने काय संदेश द्याल? उद्योजकता वाढवण्यासाठी तर मी म्हणतो तसं, एकतर जिद्द हवी, ड्राईव्ह हवं, आणि पहिलं म्हणजे थोडीशी रिस्क घेण्याची एक हे हवी। गणेशोत्सवाच्या दिवशी मी जसं म्हटलं, जसं टिळकांनी त्यावेळेला असं केलं, तसं जेव्हा एकत्र भेटतो किंवा वेगवेगळ्या उद्योजक एकत्र भेटतात तेव्हा नेटवर्किंग होऊ शकतं किंवा त्यातल्या काही गोष्टी जर का डिस्कस करता आल्या तर उत्तम, म्हणजे तो एक निमित्त मिळतं भेटण्यासाठी। कमिंग बॅक टू युअर इंडस्ट्री, अनेक तरुण तुम्हाला युथ आयकन म्हणून बघतात, त्यांना या सोनेरी चंदेरी दुनियेत प्रवेश करायचा आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? बल तुमच्याकडे आता ॲव्हेन्यूज खूप आहेत, चॅनल्स तर आहेत, आता तर डिजिटल प्लॅटफॉर्म सगळे वेगवेगळे मोठे येत आहेत, त्यामुळे संधी खूप आहे। पण जसं मी म्हटलं तसं, उद्योग करताना एक ट्रेनिंग लागतं, एक कंडिशनिंग लागतं, तसंच अभिनय करताना किंवा ह्या क्षेत्रात येताना सुद्धा एक ट्रेनिंग, एक कंडिशनिंग असणं आवश्यक आहे। कारण शेवटी तुमचे बेसिक्स जर का स्ट्रॉंग मजबूत असतील तर किती खालच्या किंवा वर खाली जेव्हा तुमचं एक करिअर होतं किंवा तुमच्या डाऊनफॉलमध्ये किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला डिक्लाइनिंग फेजमध्ये तुम्ही स्वतःला बॅलन्स करू शकता। सो म्हणून ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे ह्या व्यवसायात जरी यायचं असेल तरी एक ट्रेनिंग किंवा त्याच्याकडे एक थोडंसं डिसिप्लिन आणि काही इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट, ते वाचनातनं असेल, पाहण्यातनं असेल, काही कलाकारांना किंवा काही अनुभवी लोकांना भेटणं आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन आणि थिएटर करणं, म्हणजे रियाज पण तेवढाच महत्त्वाचा असेल। सो संदीप सरांनी सांगितलं त्या पद्धतीने औपचारिक शिक्षण आणि त्यासोबत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, या दोघांची सांगड घालून नक्कीच आपण या गोष्टी शिकू शकतो। संदीप सर, थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान वेळ दिलात। बाप्पा सोबत गप्पा।